डेपुटी कार्यालय उपसंचालक कार्यालय पुणे या ठिकाणी संयुक्त विद्यमान आपण एस एस सी बोर्ड विभागीय पुणे या ठिकाणी आपण आंदोलन लावले होते। हे आंदोलन नवीन 20% व 40% सालार आयडी आवक न जुळणे या संबंधी आणि पेंडिंग संच मान्यता याविषयी लावले होते। प्रथमतः आपण शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी गेलो, उपसंचालक आहिरे यांना निवेदन दिले, त्या संबंधित तेव्हा त्यांना 20-40% जे जी काय पत्र आहेत अनुदान पात्राची पत्रे तात्काळ पाठवणे, आवक जावक ज्यांची जुळाली नाही ते जुळण्यासंदर्भातली ज्यांची जुळत नाहीत त्यांची पत्र संबंधित त्या त्या शाळांना पाठवणे हा एक प्रोग्रॅम, आणि याशिवाय ही सर्व फाईल दिरंगाईची होते, मला सातत्याने वेळ लावतो, कारण देतात ते GST काम मला 23 तारखेपर्यंत आहे G20 आणि हे 23 नंतर येणाऱ्या पुढच्या 8-1 दिवसामध्ये इथं असणाऱ्या शालार्थ आयडीच्या फाईली किंवा बाकीच्या सर्व कामकाज 8 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे 3 तारखेपर्यंत 3 जुलैपर्यंत पूर्ण करतो असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर आपण HSC बोर्डच्या अध्यक्ष मंजुषा मिसकर मॅडम यांच्याबरोबर चर्चा केलो। इथं आल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की शालार्थ आयडी संदर्भात माझ्याकडे जुने पेंडिंग 169 प्रस्ताव होते आणि नवीन जे आहेत ते 272 प्रस्ताव होते। आता यातले जे काय आपल्या प्रस्तावाची छाननीची जबाबदारी किंवा या प्रस्ताव पाठवण्याची 15 अनुक्रमिकांनुसार डेपुटी कार्यालयातून आणि शिक्षण अधिकारीच्या टिप्पणीसहित शालार्थ आयडी देण्यास हरकत नाही अशा पद्धतीनं शेरा असला पाहिजे, अशी पत्रे यायला पाहिजे असं न येता अपुरे प्रस्ताव येतात, आणि म्हणूनच इथंच आमच्यासमोरच मिसकर मॅडम यांनी आहिरे साहेबांना फोन केला आणि हे प्रस्ताव तुमच्या अनुक्रमणिकेच्या पूर्ततेसहित आणि तुमच्या आणि शिक्षण अधिकाऱ्याच्या शिफारशीनं द्या, जेणेकरून तात्काळ ज्या दिवशी प्रस्ताव आला त्या दिवशी ती फाईल निकाली काढता येईल। थोडक्यात या दोघांची 23 तारखेनंतर बैठक चर्चा वगैरे करून हा आपणही त्यांना वेळ दिला आहे 10 दिवसाच्या आज सर्व जी कामकाज आहेत नवीन शाळात 20% असो 40% असो आवक गावक न जुळणे असो त्यांच्या जे काही माहिती आहे जे पुरे आहेत त्या त्या संबंधित शाळांना पाठविणे असो व अन्य शालार्थ आय डी तात्काळ इश्यू करणे असो हे सर्वच्या सर्व कामकाज जास्तीत जास्त इथून पुढे 15 दिवसाच्या आत पूर्तता याची व्हायला पाहिजे, अन्यथा आम्हाला पुन्हा HSC बोर्ड सोडून शिक्षण उपसंचालक कार्यालय याच्यासमोर बेमुदत काम संपेपर्यंत धरणे आंदोलन करावं लागेल।